जत तालुक्यात चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदारांची जोरदार टीका. सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुधन संकटात सापडलेलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चारा टंचाई नसून पुरेसा चारा उपलब्ध असल्याचं जाहीरपणे पत्रक काढून स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त नेते आक्रमक झालेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचे आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय. जत तालुक्यातील पूर्व भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ पाणी नाही, भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे आणि पशुधन देखील संकटात सापडले. मात्र जिल्हाधिकारी कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं भासवत आहेत. हा जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि गेल्या 4 महिन्यांपासून जिल्हा प्रशासन निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने दुष्काळाकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही आणि जिल्हाधिकारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप देखील जगताप यांनी केलेला आहे. जत तालुक्यामध्ये गेल्या वर्षी शासकीय रेकॉर्डप्रमाणे 18 इंच पाऊस झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. परंतु 18 इंच पाऊस हे सुद्धा चुकीचं आहे आणि पाऊस हे थांबून झाल्यामुळं 1-2 इंच पाऊस झाला आणि परत 1-2-8 इंच पाऊस झाला तर ते पाणी जमिनीत न मुरता बाष्पीभवन होऊन जाते. त्यामुळं मागच्या वर्षी पूर्णतः जत तालुका दुष्काळाने होरपळून निघालेला आहे. त्यात विशेषतः पूर भागात 65 गावं यांना आजही पिण्याच्या पाण्याची टँकरनं व्यवस्था केली जात आहे. एकूण जवळजवळ 73 गावांमध्ये 93 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. याचा अर्थ असा आहे की प्यायला पाणी नाही त्या ते निश्चितपणे चाऱ्याला वगैरे तिथं जनावरांना चारा मिळत आहे. त्यामुळं पशुधन धोक्यात आलेलं आहे आणि जे काय दूध व्यवसाय आहे त्या दूध व्यवसाय मार्क आलेला आहे, दुधाचे घट झालेलं आहे. तर जत तालुक्यामध्ये एवढी भीषण टंचाई असताना माननीय जिल्हाधिकारी यांनी कुठल्या प्रकारची टंचाई नाही असं भासवणं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना जनतेची दिशाभूल केल्यासारखं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की संपूर्ण यंत्रणा आहे, गेली 3-4 महिने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये व्यस्त होती त्यामुळे यांना दुष्काळाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळणार नाही. आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं दुष्काळ हटवायला पाहिजे किंवा दुष्काळावर मात करायला पाहिजे तसं कोणतीही उपाययोजना त्यांनी न केल्यामुळं हा दुष्काळ जनतेला कायच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने गेलेले. कुठल्याही प्रकारची शासकीय व्यवस्था, पिण्याच्या टँकरचे सुद्धा पाणी कमी पुरवठा होते, जनावरांना चाराच्या छावण्या नाही, बाकी कुठलीही व्यवस्था दुष्काळामध्ये लोकांना सवलतीने मिळाल्या आहेत. वीज बिल 33% भरायला पाहिजे ती सवलत मिळाली नाही, शासनाचा सारा माफ व्हायला पाहिजे ती सारा माफी मिळाली नाही. तर दुष्काळाची कुठलीही सवलत या शासनानं आपल्या लोकांना दिली नाही. जत तालुक्यातील लोक त्यामुळं शासनावर आणि शासकीय अधिकाऱ्यांना नाराज. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.